गिरदौळ चांदोरमधून जाणाऱ्या दुहेरी रेल्वे ट्रॅकला आवाहन देणारी याचिका गोवा खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली. गावभावाचं एकवट यांनी ही याचिका दाखल केली होती. रेल्वे प्रकल्पांना पंचायत, CRZ प्राधिकरण आणि TCP यांच्या परवानगीची आवश्यकता नसल्याची भूमिका प्रतिवाद्यांनी यावेळी मांडली. याविषयी अधिक माहिती दिली आहे ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी. दोतर आज हायकोर्टान एक पेटिशन डिसमीस केला चॅलेंजींग द डबल ट्रॅकिंग रेल्वेच्या संदर्भात. किती झालं तिथून? एक पिटिशन फायल केलं थो दोन तीन नागरिक गिरदोळी गावातले की हे जे डबल ट्रॅकिंग चालू असा रेल्वेचे ताका पंचायत परमिशन लागता, ताका TCP चे परमिशन लागता, ताका इरिगेशन डिपार्टमेंटाचे परमिशन लागता, जावं ताका CRZ परमिशन लागता. असो ग्राउंड घेऊन ताणी पिटिशन फायल केलें. त्या पिटिशनाक हायकोर्टान डिसमीस केले. डिटेल रिझन्स आमी अजून वाट पळयता, अजून काय जजमेंट भायर सरू ना, पण कोर्टान आज प्रोनाऊन्स केले की ते पिटिशन डिसमीस झाला. मेन ग्राउंड आमचा आशिल्लो की ही परमिशनां लागता म्हणून ह्या प्रोजेक्टाक. आमचे म्हणणे आशिल्ले की Section 11 जे आसा रेल्वे सेक्टरच्या ताच्या अंडर ही परमिशनां कशीच लागना म्हणून. आनी हो विशय पयली 1992 सालान जेन्ना कोंकण रेल्वे गोवा फाउंडेशनान ओपोज केल्लो त्या टायमाचेरूय हो प्रस्न उपस्थित जाल्लो. आनी त्या वेळाचेर हायकोर्टान म्हणला की रेल्वे प्रोजेक्टाक ही परमिशनां लागना म्हणून. आनी त्या जजमेंटाच्या बेजिसाचेर आमी आर्ग्युमेंट केले आनी ते आर्ग्युमेंट्स आमचे कोर्टान मान्य करून घेतले आनी हे पिटिशन आसा ते डिसमीस केले. ओके, अशीच आनी पिटिशन आसा त्यांचे कितें हें आसा? आता ह्या पॉयंटाचेर जी जितली पिटिशनां आसा पळय न्ही, तांचे जी फेट आसा पळय न्ही, ही आतां ह्या पिटिशनान थारायल्ली आसा. पण बाकीचेर कितें पॉयंट्स आसा समज हे विशय सोडून जर दुसरे कितें जर विशय आसा ताचेर हायकोर्ट कन्सिडर करतलो. पण परत तातूंनी हे परत Section 11 जे आसा पळय रेल्वेचे बी होय प्रस्न परत उपस्थित जातलो आनी तो लागूय पडटलो. आनी ह्या जजमेंटान जे हायकोर्टान म्हटला पळय ते विशय परत त्या केसीन लागतले आनी त्या बेजिसाचेर ती केस डिसायड जातली. आनी आमकां विश्वास आसा की ती केसूय डिसमीस जातली. थँक्यू.